आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबईमध्ये आवाज ठाकरेंचाच पाहायला मिळालाय. महाव्याच्या मुंबईतील 4 विजयापैकी 3 जागांवर शिवसेना UBTचे उमेदवार विजयी झाले, तर उत्तर मुंबईमध्ये अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला आहे. फक्त 48 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. आणि दुसरीकडे मुंबईच्या 4 जागांवर उमेदवार उभे होते ठाकरेंचे, त्याच्यापैकी 3 उमेदवार ठाकरेंचे विजयी झालेले आहेत, तर एका जागेवर काँग्रेसचे वर्ष गायकवाड यांचा विजय झाल्याचं या ठिकाणी आपल्याला समोर आलं आहे. आणि त्यामुळं मव्याची चलती पाहायला मिळाली आहे, तर मव्यामध्येही ठाकरेंच्या जागा जास्त होत्या मुंबईमध्ये, आणि त्या राखण्यात ठाकरेंना यश आल्याचं पाहायला मिळते. तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, आणि यापैकी 4 जागा मव्याच्या खात्यात गेलेल्या आहेत, तर फक्त 2 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यातही एक जागा, ती म्हणजे रवींद्र बायकर यांची, कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला. आणि यावेळेला हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा पाहायला मिळाला होता. आधी तर कीर्तिकरांचा इथं विजय झाला होता, मात्र ज्यावेळेला रिकाउंटिंग झालं त्याच्यामध्ये फक्त 48 मतांनी कीर्तिकर पराभूत झाले आणि बायकर निवडून आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.